नमस्कार मित्रांनो, मी फिटनेस ट्रेनर केतन पाटील आणि स्वागत आहे तुमचं केतन पाटील फिटनेस चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे वेट लॉस वर्सेस फॅट लॉस। शरीराचे वजन कमी करणे आणि शरीरामधील फॅट कमी करणे या दोघांमधला जो मेजर डिफरन्स आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला मित्रांनो, न वेळ वाया घालता आपण व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही शरीराचे वजन कमी करता तेव्हा तुमच्या शरीरामधील मसल आणि फॅट हे दोघेही कमी होत असतात। मसल हा डेंजर टिश्यू आहे, एक भरीम टिश्यू आहे। मसल तुमची न्यूट्रिशन, जी तुम्ही फूड इंटेक करता ती न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करतो मसल, ठीक आहे। आणि जेव्हा तुम्ही वेट लॉस करण्यासाठी जास्तीत जास्त कार्डिओ करतात, कार्ब डिप्रेशन डाएट, झिरो कार्ब डाएट, झिरो प्रोटीन डाएट, लिक्विड डाएट, त्याचे डाएट फॉलो करतात, त्यावेळेस तुमच्या बॉडीला जास्तीत जास्त एनर्जीसाठी बॉडी प्रोटीन यूज करते, ठीक आहे। त्यावेळेस तुमच्या इझिली मसल लॉस होतो, मसल तुमच्या इंटरनल ऑर्गन्सलाही प्रोटेक्ट करतो। म्हणून तुम्ही मसल लॉस नाही केला पाहिजे, बिकॉज मसलमध्ये 75% वॉटर असतं। तर जेव्हा तुम्ही मसल लॉस करतात त्यावेळेला तुमच्या हेवी वॉटर लॉस होऊ शकतो बॉडी, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझमही स्लो होतो, त्यामुळे काय आता तुमचं फॅट इझिली गेन होऊन जातं। तर मित्रांनो, म्हणून तुम्ही कधीही फॅट लॉस डाएट प्रेफर करा आणि वर्कआउटही तसाच करा, ठीक आहे। जेव्हा तुम्ही फॅट लॉस डाएट करतात, एक्सरसाइज पण त्या रुटीनने करतात, त्यावेळेस तुमची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते। आणि जेव्हा तुम्ही मसल लॉस करून घेतात वेट लॉसच्या चक्करमध्ये, त्यावेळेस तुमचा स्ट्रेंथ हा डिक्रीज होऊन जातो, स्ट्रेंथ लेवल कमी होऊन जातो, फिटनेस लेवल कमी होतो, ठीक आहे। तुमची इम्युन सिस्टीम वीक होऊन जाते, तुम्ही लवकर असे म्हातारपण दिसून येतं तुमचं जेव्हा तुम्ही वेट लॉस करतात तेव्हा, ठीक आहे। आणि जेव्हा तुम्ही फॅट लॉस करतात त्यावेळेस तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट भेटतो, यंगनेस जास्त दिसणार तुम्ही, ठीक आहे। देन त्याच्यानंतर तुमची बॉडीची फिटनेस लेवल इम्प्रूव्ह होती, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होतो। तर मित्रांनो, फॅट लॉसला प्रेफर करा ना की वेट लॉसला, ठीक आहे। जेव्हा तुम्ही फॅट लॉस करतात त्यावेळेस तुमच्या शरीरातील इंचेस मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसायला भेटेल, बट वेट सेम राहील। अदरवाईज हाफ केजी नाही तर 1 केजी कमी होईल, बट मॅक्झिमम वेट नाही कमी होणार, ठीक आहे। बट इंचेस मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल नक्कीच। तर मित्रांनो, म्हणून कधीही फॅट लॉस साठीच प्रेफर करा, फॅट लॉस डाएट करा, फॅट लॉस वर्कआउट करा तुम्ही, ठीक आहे। तुमचा ट्रेनर असेल त्यांच्याकडून तुम्ही फॅट लॉस प्रोग्राम बनवून घ्या। वेट लॉसच्या चक्करमध्ये एक्सेसिव्ह कार्डिओ नका करू, एक्सेसिव्ह तुम्ही झिरो कार्ब डाएट नका करू, झिरो प्रोटीन लिक्विड डाएट म्हणतात तसे डाएट अवॉइड करा मी तरी म्हणतो, बिकॉज तुमच्या बॉडीतील मसल हा खूप, तुम्हाला मी मगाशीच बोललो की डेंजर टिश्यू आहे, एक भरीम टिश्यू आहे। मसल लॉस झाला तर तुमचे अनहेल्दी होऊन जाणार तुम्ही, ठीक आहे। तुमचा फिटनेस लेवल फार मोठ्या प्रमाणात ड्रॉप होऊन जाईल। तर मित्रांनो, एज यू विश, बट तरी तुम्ही फॅट लॉसलाही प्रेफर करा, वेट लॉस नका करू, ठीक आहे। मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओजला पूर्ण बघितल्याबद्दल। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा। काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू सो मच।